बंदाई भी बनते। आई आस्क फॉर क्षमा याचना फर्स्ट। ओके ओकाश वंदा मि बनते द्वारतेन कथम सबम अपराधम कमतु मे बनते द्वितीयम ति ओकाश वंदा मि बनते द्वारतेन कथम सबम अपराधम कमतु मे बनते तृतीयम ति ओकाश वंदा मि बनते द्वारतेन कथम सबम अपराधम कमतु मे बनते। नवेल आस्क फॉर आजीवट्टम मगशिर। ओके ओकाश अहम बन्ते ते शरणेन स आजीव अट्ठ मग्ग शीलं धम्मं याचामि अनुग्रहं कत्वा शीलं देथ मे भन्ते द्वितीयं ति ओकाश अहम बन्ते ते शरणेन स आजीव अट्ठ मग्ग शीलं धम्मं याचामि अनुग्रहं कत्वा शीलं देथ मे भन्ते तृतीयं ति ओकाश अहम भन्ते ते शरणेन स आजीव अट्टमग्ग शीलं धम्मं याचामि अनुग्रहं कत्वा शीलं देथ मे भन्ते। यमहं वदामि तं वदेथ अहम भन्ते नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयमपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं ति बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयमपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयमपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयमपि संघं शरणं गच्छामि द्वितीयमपि संघं शरणं गच्छामि तृतीयमपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयमपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयमपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयमपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयमपि संघं शरणं गच्छामि तृतीयमपि संघं शरणं गच्छामि शरणागमनं सम्पूर्णम् आं भन्ते पाणातिपाता वीरमणिः सिक्खापदं समादयामि पाणातिपाता वीरमणिः सिक्खापदं समादयामि अदिन्नदान वीरमणिः सिक्खापदं समादयामि अदिन्नदान वीरमणिः सिक्खापदं समादयामि कामेषुमिच्छाचारा वीरमणिः सिक्खापदं समादयामि कामेषुमिच्छाचारा वीरमणिः सिक्खापदं समादयामि मुसादा वीरमणिः सिक्खापदं समादयामि मुसावादा वीरमणिः सिक्खापदं समादयामि पिशुनावाच वीरमणिः सिक्खापदं समादयामि पिशुनावाच वीरमणिः सिक्खापदं समादयामि
पारुषवाच वीरमणि सिक्खापदं समादयामि। परुषावाच वीरमणि सिक्खापदं समादयामि। संपप्लापा वीरमणि सिक्खापदं समादयामि। संपप्लापा वीरमणि सिक्खापदं समादयामि। मिच्छा जीवा वीरमणि सिक्खापदं समादयामि। मिच्छा आजीवा वीरमणि सिक्खापदं समादयामि। तिसरणेन सद्धिंगा जीवाष्टमगशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कत्वा अपमादेन संपादेतव्यम्। नाम बन्ते साधु साधु साधु। ओके गुड मॉर्निंग डियर मेडिटेटर। नाउ यू कैन आस्क टू योर मेडिटेशन क्वेश्चंस एंड मेडी चॉप अप फॉर यू। सर्वांनी ध्यानाचे प्रश्न विचारायचे विचारायचे आहे। ज्यांचे प्रश्न आहेत त्यांनी हँड रेज करायचं आहे आणि जास्त वेळ नाही गमवायचा आहे। स्पेशली मायामोहन तर्पण मिळेल त्यांनी पटकन प्रश्न विचारायचे। यस हॅलो गुड मॉर्निंग बनते वंदा मी बनते। हा बनते आय हॅव वन क्वेश्चन। बनते आय हॅव बीन इन निमित्त प्रॅक्टिस फॉर द लास्ट फ्यू डेज अँड द टाइम A white light used to stay around me for 40 to 50 minutes. Sorry, couldn't hear. Please again ask. Please repeat. Okay, Bante. Yes, yes. Bante, I have been in Nimitta's practice for the last few days. White light used to stay around me more than 50 minutes bante but now due to some disputes between relatives and within my family my practice has been affected bante and now this light is there only for 5 to 6 minutes so need your guidance bante that is anapana meditation na yes bante Anapana. Please will you do before you start Anapana metta loving kindness at least 15 minutes. After that will you start Anapana that is that loving kindness first for self loving kindness 5 minutes. After that will you focus every being surrounding you or it is better in your land area where are you that area your land area all the beings focus in send metta 10 minutes after that will you determine after your liberation don't will harm don't will disturb for your meditation any beings after that determination will you start anapana ओके बनते थैंक यू बनते यस ओके हो तो थैंक यू बनते ऑल द बेस्ट शुड बी हो तो हेलो वंदा मैं बनते यस वंदा मैं बनते यस हां सर मैं मला जी प्रैक्टिस केली होती कर्टन मध्ये लाइट बघून वाढवत नाही आणि फर्स्ट जाना मास्टर जाना भेटायचं आणि आता 15 दिवस झाले सुरुवातीला मला काही ना काही प्रॉब्लेम जायचे 5 दिवस आता ते 10 दिवस झाले होतायचा प्रॅक्टिस मॅम तुम्ही स्केलेटनच्या बाहेर पडल्यानंतर जे पदच्या ना एंटर करताय किती वेळ राहताय किती वेळ बसताय बसते 3-3.5 तास 2-2.5 तास वगैरे राहते 2-2.5 तास राहते किती वेळ किती किती सेशन
दोन दिवसात. ओके, किती दिवस? 8 दिवसापासून ना. हो, 8-10 दिवस झाले समजा. 5 दिवस गेले समजा, 15 दिवस झाले सर. 5 दिवस मध्ये काही ना काही प्रॉब्लेमच येत होता. ओके ठीक आहे. पण ते दिस लेडी यू गेव ऑब्जेक्ट ऑफ स्केलेटन बिफोर शी डन फॉर जाना and then after the skeleton the practice while skeleton practicing she got the bright light behind the skeleton and then you told that I have to collect the skeleton and again do the white and then after that she did that also and now you told her that last 2 weeks ago that she need to see the skeleton and after the light from the skeleton and then she need to master the first jhana. So she say 5 days she got the problem but the last 9 to 10 days she did very well. 2 to 3 hours she was in first jhana for a 2 session every day from 9 days. Okay, good. Now she must explain that skeleton light, it is better focus skull, and that expand up to boundless and collected to the front, and that collected skull is the white, it is white expand up to boundless and collected to the front. After that, it is for all the work, it takes short time. After that, maintain white, one session or 2 session that way, and determine first jhana white kasina. Determine first jhana white kasina, Bante. That just she is practicing skeleton first jhana. Yes. Now need to move to the white kasina. It is time for move to the white kasina. Okay. So same procedure she did for 1 month. I have to repeat in 1 session. Her practice white kasina or skeleton. Skeleton, no. I taught to her practice skeleton, no? Yes, Bhante. Not a white. Now same way, take skeleton and shortly focus in skeleton skull, it expand up to boundless and collected to the front. And on that skull white, again do white also need to expand up to boundless and collected to the front. On that, determine first jhana, need to master. Okay. It now practice in white kasina. First practice skeleton. Skeleton. Understand, yeah. Understand. Ma'am, moon ma'am, sadhya tumhala puna skeleton chi practice karayachi aahe. Puna ja paddhatine skeleton samor anlo hoto, tyach paddhatine anayache. ठेवायचे त्याच्यानंतर वाढवायचे पुन्हा समोर आणायचं त्यानंतर जो लाईट येतो त्याच्यामधून त्या स्केलेटन मधून पांढरा त्या स्केलेटन त्या व्हाईट लाईटला पकडायचंय व्हाईट म्हणत जायचंय नंतर तो व्हाईट पूर्ण पृथ्वीपर्यंत वाढत जाईल हळूहळू पृथ्वीपर्यंत वाढत गेल्यानंतर पुन्हा त्याला वापस आणायचंय म्हणजे पुन्हा कमी करत आणायचंय आणि नंतर त्या व्हाईट मधूनच तुम्हाला मग फर्स्ट जनामध्ये पुन्हा एंटर करायचं पुन्हा करायचं पुन्हा फर्स्ट जनामध्ये बंदे शी नीड टू एंटर फर्स्ट जना अगेन ऑन द बेसिस ऑफ व्हाईट कसिना येस ओके आय टोल्ड हर बंदे सेम थिंग ओके मॅम सर त्यांनी मला हार्डनेस रफनेस आणि हेवीनेसची प्रॅक्टिस दिली
पूर्ण बॉडीला बघायची, तर मी पूर्ण बॉडीला बघते तर मला पूर्ण बॉडीमध्ये व्हाईट लाईट दिसतो. ओके पण ते लास्ट टाइम यू टॉक विथ हर ऑन द फोन आय आय मेक अ कॉन्फरन्स कॉल. So last time you told her that on the heaviness, hardness and roughness, she's saying that now everybody, her body is emitting the white light. She saw everywhere white light on the body. And now how many characters are completed? Ma'am, tumhi konte konte character complete? Hardness, roughness, heaviness. Only three, no? Yes, perfect. First, fussiness also completed, no? Completed. Yes. Oh. Okay, hardness, roughness. Now, will you do sharpness? You can touch your lip. Lip is very smooth, sharp, no? That sharpness. On that sharpness, practice one or two session, sharpness from your lips, all the body will focus, comparing the other hardness, their sharpness is, on that, maintain mindfulness, sharpness. And that also will, like this light, will rise light, you can go to the next one, smoothness, body smoothness, and that also on the palm or on the lip, you can see, you can touch your body smoothness. It also same way practice, it is enough. Smoothness and sharpness. Softness, Bhante, right? Yes. And the other, not only sharpness, and the other one, smoothness. Smoothness means body, how to call it? Sleeping, like a slippery. Sorry? It's like a slippery. Yes, that is roughness opposite. Yes, Bhante. Yes, understood. Yes. Ma'am, Bhante, do experience after that please call. Yes, Bhante. Yes. After 3 day or 4 day, Bhante? It is enough for session. Okay, Bhante. It means tomorrow evening. After complete call is better. Okay, Bhante. Ma'am, Bhante, Bhante. सॉफ्टनेस ज्याला आपण मऊपणा म्हणतो आणि स्मूथनेस आपण ज्याला एकदम स्मूथनेसला काय म्हणतो आपण एकदम सदळपणा किंवा चोपडेपणा म्हणतोय की नाही. तर तुम्हाला जे सॉफ्टनेस असते ते तुमच्या लिप्सवर आढळेल, तर तुम्हाला त्या लिप्सला पाहताना सॉफ्टनेस हे फील करायचंय आणि लिप्सवरच तुम्हाला स्मूथनेस पण आढळेल. जसं की तुमचे तळ हात आहे, थोडीशी घसरंडी आढळते ना आपल्याला, स्मूथनेस म्हणजे सॉफ्टनेस म्हणजे मऊपणा, स्मूथनेस म्हणजे घसर एकदम त्याला आपण म्हणू की जे हार्डनेस असत त्याच्या विरुद्धच असते एकदम स्मूथ. तर हे दोन पॉइंट तुम्हाला बघायचे आहे. फुल बॉडी ना, फुल बॉडी. यस. तर स्मूथनेस पहिले आणि त्याच्यानंतर, सॉरी, पहिले सॉफ्टनेस त्याच्यानंतर स्मूथनेस. आणि हे झालं तुमचे दोन सेशन, दोन दोन सेशन की मग बंतेंना फॉलोअर बोलायचं आहे. ठीक आहे. ओके ओके सर. थँक्यू बंतेजी. थँक्यू सर. बाय बाय. Make volume. Yes. Bhante, can you hear me?
Yes, no, I can hear. Bhante, last session you have given me practice of walking meditation, and walking meditation in the first session and second session, metta, and then all other sittings as per group. So now should I continue the same, or should I change something? Sorry, please. First session, I mean morning first session. Yes. Is walking meditation. Uh-huh. Second session, in the afternoon, I was doing metta, as you told, uh-huh, for a respected person. Uh-huh. And then other evening session and night session, whatever going on in group, I used to do. Uh-huh. Now I need to continue the same, or should I change? How about your experience? Experience is normal, Bhante. Thoughts are sometimes not in every session coming, but I have no, I mean, there is no problem as such going on, but I'm not able, I do not have any, some extra, I mean, experiences, just normal it is going on. That actually you, while the practicing, mm-hmm, it is sleepiness, no? No, Bhante, some one or two times it happened, but uh-huh, that is because of actually fatigue maybe, mm-hmm, but not much. I have concentration, but I mean, the nimittas and these things are not there, of course. Mm-hmm. Every session, do you have nimitta? No, no, I do not have that. Just do not have normal that. It is going on. Mm-hmm. Just please go on, and will you talk privately? Sorry, Bhante? Will you talk privately by WhatsApp? Okay. Bhante, I will make a conference call. Yes, it is this evening? Yes, oh, okay. Okay, Bhante, thank you. Yes. Okay, next one. Hello, Bhante. Yes. Vadhavi Bhante. Mag mala te pastar kila hi te lo to Buddha no suti sangdit karela. Tati chalu hai maji Buddha no suti ya to continue chalu kyuka? Bhante, last time you told this lady to do the Buddha no suti. So should she have to continue? How about the experience? Ma'am, anubhav kay zala tumhala sadhya? Ho, mala anubhavala sadhya. Kay ala? Ata thoda parvatan raila dokyate. Kay vatate? Te dokyat gar gar karat hote na? Aha. Ta te ata mala thoda parvatan raila. Tya divshi 13 tarkhela anki Buddha na sati kartani mala थोडा असं वर असे फटाके कसे फुटत असतात असे वर तसे फटाके फुटते तसं दिसलं होतं मला बुद्धाने सती करताना. Bhante, this lady have a problem about the some I think तुमच्या डोकं घुमत होतं का मॅम? ते असा भोवरा कसं गोर गोर फिरते डोक्यात टाळूवर तसा असं गोल होतं. This lady has like something rolling on her head. So sorry, rolling means something revolving on her head. She said as she's saying. Uh-huh. So, on the head or in the head? In the head, sorry. Uh-huh. So you gave her Buddha Anusati. So she's saying that now
that much, not much is there. Now it's covered nearly. Now? It's covered nearly, covered. Same thing? Not recover. Recover, Bhante, recover. Recover, Yes. Ma'am, अजून काही एक्सपीरियंस तुमचा? एक्सपीरियंस काही नाही आता सर, पण करते मी मेडिटेशन सकाळी संध्याकाळी. ते एक प्रश्न आणखी होता सर माझा, माझ्या कानात मी असं भुंगा असते ना असं पूर्ण तसं 24 तास आवाज चालू राहतो. Something bugging on in her ear. Hearing, no? Yes, 24 hours. Yes. Is this situation sir every session? Ma'am, हा जो आवाज असतो तो प्रत्येक session असतो का तुमच्या कानाजवळ? काय म्हणते सर? हा जो आवाज येतो तुम्हाला कानाजवळ हा प्रत्येक सेशन नसतो का? नाही, हे 24 तास चालू राहतो असा, म्हणजे सेशन असो नसो रेग्युलरच असतो. तसं आता चेक केलं मी अकोल्याला दवाखान्यात, पण ते म्हणत होते डॉक्टर काहीच नाही म्हणे, कानाचा पडदा चांगला आहे म्हणे. पण म्हटलं आवाज कसा काय चालू आहे अजून. ओके, पण ते शी हॅव दिस साऊंड 24 आवर. विदाउट मेडिटेशन ऑल्सो नो? यस Yes, yes, yes. Actually, it is better to move to the loving kindness. Please, will you do metta meditation? Self metta is very important. Long time will you do free from I am well and happy. Well and happy. That is enough. It will you do a long time. And then you do my efforts. May I feel from mental pain, may I well and happy. That too, continue during the day, everywhere. Donors lines and it lay. Mala sukh ani shantata prapto. हो का, दोनच लाईन मेत्ताच्या करायच्या, आरोग्य आणि सुख प्राप्त, या दोनच लाईन करत. बर, आणि हे बुद्धाने साठी सर? नाही, आता हे नाही करायचं, या मेत्ताच्या दोन लाईन करायच्या. बर, डेली ट्वाइस टू ब्राह्माली प्राणायाम मॉर्निंग एंड इव्हनिंग, दॅट इज 10 राउंड 10 राउंड. सकाळी आणि संध्याकाळी ब्राह्माली प्राणायाम आहे, ते तुम्हाला 10 राउंड 10 राउंड करायचे. कोणता प्राणा? ब्राह्मणी प्राणायाम. ब्राह्मणी प्राणा, मी तुम्हाला त्याची लिंक पाठवेल, मला मेसेज करा. ठीक आहे, बरं, ठीक आहे, धन्यवाद सर. धन्यवाद भंतेजी, वंदे मंदे. वंदा मी भंतेजी. हॅलो सर. हा बोला. सर, मला जे भंतेजीने प्रॅक्टिस दिली होती 32 पार्ट्स ची, ते मी करत आहे. मला ते 2 दिवस गॅप पडला 15 ऑगस्ट मुळे. पण सर, मला असं म्हणजे प्रॅक्टिस करताना असं विचार येतातच अधामधात, आणि माझा असं राग वगैरे कंट्रोल झालेला नाहीये. ते स्वभावातही काही असं म्हणजे खूप जास्त बदल झाला नाहीये. तर म्हणजे प्रॅक्टिस बरोबर जात आहे की कुठे चुकत आहे की समजत नाही. It does mean that the meditation object is not going well. Got it. Repeat. Bhante, you gave this lady 32 parts of the body. Yes. And she did it, and only two three days a gap, she not did it. So she said that
her anger is not going to control. Still, mm-hmm. she have an anger. And does it mean that she said that, does it mean the practice is not going well? It is better. Will you think Buddha's quality? How the Buddha's peacefulness? Buddha is so peace, so calm. Buddha's mind is so calm, not there. Anger at least drops. No. That is Arahan, 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 Arahan. Will that mean, will you maintain few session? Buddha's mind is so pure, so calm, no any drops or hindrances in that mind. It is full white, full pure. Arahan, 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 maintain. It will make calm down. After that, you can start your meditation later. That is only in these days. During the day, that is you must do. बंदे बंदा कि तुम्हारा बुद्धा की जो क्वालिटी आए तेज़ और लक्ष्य देश है जैसे कि आराम आराम सदौत तो कि एकदम पवित्र एकदम शांत स्वच्छ पांडर अच्छा अच्छी जी क्वालिटी आए तला तुमका तुम्हारा ते नाव मनाई जाए आराम आराम मनी तथा तो अर्थ है तो कंटिन्यू मनावले ये दोनी जाए ते चालू के वाइस है शब्द अनी तथा अर्थ दोनी तुम्हारा फोकस करें इसे कई दिन से बाटे कई दिन से मुझे दिवस भर का यस मैम दिवस आने मग प्रैक्टिस सकार संध्या कर रहे हैं यस यस कर रहे हैं थैंक यू सर साधु 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 वंदनीय बंते जी Good morning, Bandeji. Bandeji, you gave me the practice of walking meditation. So, last time after walking meditation, I appeared the yellow light. But after that, my daughter is operated and I unable to do the practice. So, But in morning I do, but my mind is not concentrated on my practice. Negative thoughts are coming, and dreaming also. In dreaming, the negative dreams are come, and I'm not do well in practice. So. What can I do, sir? Private problem that is. Will you do impermanence? It is not a real vipassana. Normal. You and whole the world, everything is impermanence, 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 all are getting decay and all are entering, finishing. Focusing will you do impermanence? It will do every bear with every work, especially meditation, also walking meditation, sitting meditation, everywhere will you do 1 week. That is impermanence, impermanence, impermanence. That after that will you go to the your meditation. Yes, Bandeji. Vandami Bandeji. Thank you, Bandeji. That is, you must understand this is not a real deep meditation, real vipassana. This is fluttering vipassana. Before calm down, you. वंदामी बनते जी सर मला
बंदेजींनी मागे औषध घ्यायला सांगितलं होतं, तेव्हा जो ऑलरेडी लेडीज प्रॉब्लेम्स होते त्यामुळे ते औषध तर मला आधी चालूच होत्या, पण नंतर मला ते घेता आलं नाही कारण ते सारखं डॉक्टरांनी मला मनाई केली होती. पण तरी पण मला आता प्रत्येक सेशन मध्ये असं वाटत नाही, पण कोणत्या कोणत्या सेशन मध्ये मला हे उष्णता जास्तच जाणवते आणि आता सध्या सुद्धा मला पूर्ण बॉडीमध्ये आता पूर्ण उष्णता खूप खूप जाणवत. तर आता मी काय करायचं हे मला पुढे बंतेजींना विचारायचं. मॅम तुम्हाला ध्यानामध्ये काय अनुभव आहे हे सांगा. ध्यानमध्ये असतानाच मला असं जाणवते सर, कधी कधी मला ध्यानमध्ये असताना नाही जाणवत. पण ध्यानाचा विषय काय? आनापान सतीच आहे सर. तुम्हाला काही अनुभव आहेत का त्याच्यामध्ये? अनुभव मला ते जे मला निमित्त जे होत पर्पल कलरचं ते फक्त मला चेंज होत असत, सारखे चेंज होत असतात. कंटिन्यू असं समोरून असं येत, म्हणजे समोरून असे ते येतात आणि ते कधी ब्लॅक कलर कधी ब्ल्यू असं हे चेंज होत असतात आणि ते सारखं म्हणजे मला असं उष्णता वगैरे खूपच असं जाणवत असते. आधी सांगा निमित्त किती वेळ असतो, कोणता कलर आहे? पूर्ण वेळ असतो सर, दीड तास मी दोन सेशन करते ते पूर्ण वेळ असतो. कोणता कलर आहे? चेंज होत असतात सर, आता म्हणजे स्टेबल नाही आहेत, आधी मला ते स्टेबल होते, कंटिन्यू तो एकच कलर राहत होता, पण आता तो कलर राहत नाही, आता तो चेंज होत असतो. येल्लो कलर येतात, कधी ब्ल्यू कलर, कधी ब्लॅक. आणि तुमच्या शरीरामध्ये हीट आहे ना, एवढंच विचारायचं आहे ना? हॅलो. हो सर. आणि पण ती पूर्ण बॉडी पूर्ण उष्णताच असते सर, डोकं वगैरे पासून तळपायापर्यंत. पण ते दिस लेडी गॉट द निमित्त फर्स्ट पर्पल, देन शी गॉट सम हीटिंग प्रॉब्लेम. आय थिंक यू गेव सम, शी गॉट सम बॉडी हीट प्रॉब्लेम. लास्ट टाइम यू टोल्ड हर टू टेक सम मेडिसिन बट शी नॉट टेक इट. अँड हर निमित्त इज बिफोर व्हेरी स्टेबल, शी से दॅट पर्पल कलर, बट नाऊ दॅट पर्पल कलर इज नॉट देअर, इट इज ऑलवेज चेंजिंग. Yellow to purple, purple to yellow, like that. Sometimes blue also. So she said that she still her body have too much heat. She never follow my advice. How to give next advice? Ma'am, तुम्ही बंदेनी सांगितली की advice पूर्ण नाही केली होती ना? नाही सर, ते म्हणजे मला आधीच चालू होते सर औषध, झाले होते ते आधीच. त्याच्यानंतर मला नाही घेता आलं. पण ते शी सेइंग दॅट हर डॉक्टर गेव सम डिफरंट मेडिसिन, दॅट्स व्हाय शी वॉज नॉट एबल टू टेक द मेडिसिन यू टोल्ड हर. दॅट वेस्टर्न लोकल. मॅम तुम्हाला जे औषध त्यांनी दिलं होतं ते त्यांनी मला आठवड्यातून दोनदा घ्यायला सांगितलं होतं. कोणी? डॉक्टरांना. आणि बंतेंनी कोणतं सांगितलं होतं तुम्हाला मेडिसिन मॅम? त्रिफळा ना? हा हा, त्रिफळाचं. तुम्ही त्रिफळा घेतला नाही ना? नाही सर, उपसत होते. मी तुम्हाला सर विचारलं होतं तर तुम्ही बोलले की मेडिसिन घ्या, मग ते मेडिसिन माझं तर झालं होतं ऑलरेडी आठवडे. पण ते देयर इज अ वेस्टर्न मेडिसिन अँड देयर इज अ शी से दॅट टू टाइप्स ऑफ मेडिसिन अँड इन अ वीक टू टाइम्स शी नीड टू टेक, सो दॅट वाय शी नॉट टेक द त्रिफळा. इट इज नॉट अ प्रॉब्लम. People are like a food. It is nothing, any problem. She can take that is without making body that tray, what are the bile, flame and wind that may, without making balance, her cannot practice very well meditation. She can do something but no result. मॅम
कंटिन्यू जे सांगितलं तर ते एकदा कंटिन्यू करा पुन्हा आणि प्रॉब्लेम सॉल्व होईल म्हणतो. पण उपस्थित मध्ये आपण घेऊ शकतो का हे विचारणं सर रात्रीचं तुम्हाला विचारलं. मॅम त्यांनी तेच सांगितलंय की तुम्ही घेऊ शकता. त्रिफळा हे एखाद्या जेवणासारखं आहे म्हणजे एकदम नॉर्मल जे फूड असतं त्या टाइप आहे. तुम्ही ते घेऊ शकता, त्याचे काही इफेक्ट नाही होणार तुम्हाला. अच्छा म्हणजे ते रात्री घेऊ शकतो आपण. यस मॅम घेऊ शकतो. ओके ओके आणि प्रॅक्टिस तीच ठेवायची सर. मग आनापानसती मध्ये आपण जे मला दीड दीड तास केलेली आहे सर. सर मला मी नवीन आहे या शिबिरामध्ये आणि सर मला कॉन्सन्ट्रेशन बिलकुलच लागत नाहीये. खूपच विचार येतात, खूप प्रयत्न करते. मॅम किती दिवस झाले? सर मी 15 ऑगस्ट पासून कंटिन्यू करत आहे. कंटिन्यू राहा, मी सांगेलच तुम्हाला. ओके ओके सर, थँक्यू सर. पण ते दिस लेडी जस्ट जॉईन 2 days ago. So that is a normal question that she not having concentration and that we are practicing. Korun here. Bande, only 2 days ago this lady joined, so I will tell her what to do. It is better Buddha Nasati, loving kindness. Bande, this session we taking 5-day anapana and then after 32 part. Okay, so, never mind, we'll explain anapana. Yes, but this is just 2 days she joined, not the old student, so I will tell her. Yes, anapana, it is okay. It will be difficult, we'll ask. Poonam tell go te. Master. हॅलो. हा सर, मागे मला ते ग्रीन पहाडासारखं दिसत होत, तुम्ही सांगितलं होतं पण त्यांना ते हेडफोन थोडा दूर ठेवा मॅम बोलताना. हा हा, तर आता काय होतं सर की ते ग्रीन पूर्ण खाली जाते जमिनीमध्ये जसं गोल होऊन आणि त्याच्यामध्ये असं कमळाच्या फुलासारखं पांढरे उमलून पूर्ण त्याच्यावर पांढरं सफेद होऊन जाते आणि साईडला लाईट वगैरे दिसतो असा आणि प्रकाश पण दिसतो. साईडला लाईट दिसतो आणि प्रकाश दिसतो. हो, एका लाईट एका साईडला दिसतो. हा अनापानसती मध्ये कुठं दिसतो लाईट तुम्हाला? साईडला दिसतो आणि एका साईडला प्रकाश असतो पूर्ण. साईडला लाईट म्हणजेच प्रकाश असतो ना मॅम? हा हा, नाही असा एक चम आपला लाईट कसा असतो तसा साईडला असतो असा गोलवाला आणि इकडे पूर्ण असा उजेड असतो. लेफ्ट साईड राईट साईडला का मॅम? हा राईट साईडला. तुमच्या डोळ्याच्या का कानाच्या? कानाच्या साईडला. ओके, पण ते दिस लेडी सेइंग दॅट शी सेइंग अ बल्ब लाईट कलर व्हाईट कलर इन द लेफ्ट अँड राईट. Different bright color. Sorry, not enough sound. Bande. Yes. This lady saying that in Anapana, she have two colors, sorry, two lights. One light is like our electric bulb and another light is like a bright light. How long that? Ma'am, kiti vel rahat ate? Sir, prakash khup vel rahat ate, light 5-10 minutes rahat ate. किती वेळ मॅम तरी? तरी 15-20 मिनिट राहत. प्रकाश म्हणजे जो एकदम उजेड उजेड एकदम म्हणजे फोकस ब्राईट ब्राईट उजेड फोकस टाइप का? हा फोकस टाइप. पण ते 15 मिनिट
a bright focus. Please continue. Not enough time. Okay. Ma'am, continue. Thanks. If the master, as long as that mean at least 1.5 hours. Yes, Bhante. Yes. Please continue. सर मला अनम्यूट नाही करताय सर. बोला ना तुम्ही. आवाज ऐकू येते. वंदा मी म्हणते मला सर घरच्या वातावरणामुळे मी डिस्टर्ब असते सर. आणि उजेड यायचा मागच्या महिन्यात मैत्ता करताना पण आता नाही करतायच. घरच वातावरण. Okay. This lady saying that last month she have a light, but because of the family problem now there is nothing there. Pante. Anapana meditation light, no? Yes, Pante. Okay, never mind. Will you do walk-in meditation? 1 hour, one walk-in, do metta. Okay. Self metta 1 hour and common metta 1 hour. After that, you can do your own meditation. While walking, she have to do one thing? Yes, while walking. First, walking meditation at least 1 hour. And then self metta and common metta 1 hour, 1 hour. Yes. Okay. Pate mhantayat ki रोज तुम्हाला एक तास चालायचं ध्यान करायचंय. त्याच्यानंतर एक तास स्वतःवर ध्यान करायचंय. मित्ताचं मैत्री भावना स्वतःवर आणि मैत्री भावना सर्व जीवांवर एक तास असं 3 तास तुम्हाला रोज करायचंय. सकाळची ध्यान साधना कशी करायची? सेम आता जसं एक तास तुम्हाला वॉकिंग करायचंय ना. एक तास तुम्हाला स्वतःवर मैत्री भावना करायची. एक तास तुम्हाला सर्व जीवांवर मैत्री भावना. आणि जे आपलं रेग्युलर सेशन आहे ते नाही करायचं का? नाही. बंतेंनी तुम्हाला हे इन्स्ट्रक्शन दिले तर तुम्ही हेच करायचं. धन्यवाद सर. थँक्यू. वंदा मी बंते. हॅलो हॅलो Yes, Kandani Bhanteji. Bhanteji, I am practicing mindfulness. You had given me the object of metta. Sorry, which was not clear your sound. Hello? My yes. Sound is clear, Bhanteji? Now you hear me? Not hello? Clear. How are you, ma'am? Bandami Bhanteji? Yes. Bhanteji, I am practicing mindfulness. You had given me the object of metta. It was very well doing. 1 minute or 2 minutes practicing, I get a sunlight. When I am practicing anapana in morning, 1 hour, that time I didn't get. But my heart is very calm, extreme calm. I feel my heart's position. So what I continue now. When will you start anapana? That before that, do metta meditation 15 minutes. After 15 minutes, will you go to the anapana? It will be success. Okay. Thank you so much. Okay, Sukhiyato. हॅलो ना वंदा मी म्हणते. यस. हा ए वॉकिंग मेडिटेशन काय असत? हॅलो मॅम तुम्ही हॅलो वॉकिंग मेडिटेशन काय असतो आणि अनापान सत्य मला माहिती द्या. तुम्ही नवीन जॉईन झालेले आहात का? हॅलो तुम्ही नवीन जॉईन झालेले आहात का? आवाज येत नाहीये. तुम्ही नवीन जॉईन झालेले आहात का मॅम?
हेलो हेलो तुम्ही नवीन जॉईन झालेले आहात का? हो नवीन झाले, नवीन जॉईन आहे मी. हा मला विचारता, मी सांगेल. आणि वॉकिंग मेडिटेशन म्हणजे काय हे नाही मला समजलं, आणि आनापानसती विषयी थोडी माहिती द्या मला. मी सांगेल मॅम तुम्हाला नंतर. ओके हॅलो. हा मी सांगेल तुम्हाला नंतर सांगणार. येस मला कॉल करता. ठीक आहे. ओके ओके थँक्यू. Pante, that lady just joined and asking about the walking meditation. So I will give her video. Yes, okay, it is better. Somewhat. Yes. 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 Okay, next one. Unmute kara, please kara. हॅलो सर. यस सर, मला ह्याची प्रॅक्टिस जी होती ना मैत्री भावनेची, ती कंटिन्यू ती करायची की म्हणजे आता ह्याच्यामध्ये ना आनापानासतीमध्ये म्हणजे प्रॉब्लेमच येतो थोडासा. आता 2 दिवस झाले करते ना, माझी पूर्ण म्हणजे बॉडी जडच होऊन जाते करताना. झोप खूप येते मला, म्हणजे एकदम म्हणजे असं कंटिन्यू म्हणजे कंट्रोलच होत नाही झोपेवरती. पण मेहता करताना असं काही नाही होत, आणि मेहतामध्ये थोडं म्हणजे असं आता प्रोग्रेस होत होता माझा, पण आता मेहता आपले आनापानासती चालू केले ना, तर मग काय करू मी, मेहता करू की आनापानासती करायचे विचार. तुम्हाला अनुभव काय सध्या? अनुभव म्हणजे एवढा नाही, पण म्हणजे असं केव्हा तरी म्हणजे असं म्हणजे 2-4 दिवसानंतर असं, किंवा एक म्हणजे असं चांदणी कशी असते तशी दिसते फक्त 2-4 दिवसात एकदा ना. हा आणि एकदा काय झालं होतं की रात्री झोपताना मी रात्रभर झोपलीच नव्हती, असं एक लाकडाचा स्क्वेअर म्हणजे 1 इंचाचा तुकडा कसा असतो तसा म्हणजे दिवसभर माझ्या डोळ्याच्या समोर सपसपत येत होता रात्रभर. त्याच्यामुळे मी घाबरून झोपलीच नाही, मी सारखी घालवायची त्याला, तर परत यायचं घालवायची परत यायचं, तर रात्रभर झोपलीच नाही त्याच्यामध्ये, मी झोपच नाही झाली माझी. हा लाकडाचा म्हणजे लाकडाचा स्क्वेअर कसं असतं 1 इंचाचा तशा प्रकारे तो सफेद होता व्हाईट एकदम. हा म्हणजे ध्यानामध्ये नाही, झोप मी झोपलेली, झोपेमध्ये मला सारखं ते दिसायचं व्हाईट. तुमचं ध्यानामधलं सांगा मॅम, झोपेमधलं नका. ध्यानामध्ये ते म्हणजे केव्हा तरी म्हणजे अशी चांदणी सारखं एक येत बार कंटिन्यू होत का मॅम? हा कंटिन्यू म्हणजे 4 दिवसातून असं एकदा, 2-4 दिवसातून असं येत. किती वेळ मॅम येत? थोड्या वेळाने जात असं कंटिन्यू. पण ते दिस लेडी हॅव अ नॉर्मल एक्सपिरियन्स, शुड आय टेल व्हॉट टू डू? नॉर्मल एक्सपिरियन्स व्हॉट इज द मेन आनापानो? Yes, Anapana and Metta, she thinks that her body is weight and some kind of concentration. Sometimes she saw star in 4 days one time, like a small time. Like this, she explaining all the things. That means she's not the continuously practicing. Yes, perfect. You need to come to continue. Without continual experiences of ways like this, they try to continue. Yes, ma'am, to me continue to advise that, but they had meant that the daytime madhe to me they call out to the continue to advise that. Okay? मेहता भावनाला सर कंटिन्यू करू. आनापाना मेहता जे मार्ग दिलं होतं ते तुम्ही कंटिन्यू करायचं. ओके ओके थँक्यू सर. वंदा मी म्हणते. हॅलो. हा सर आवाज आहे ना? सर लास्ट एंडिंग कोर्स पासून ना मला झोप खूप येते. झोप But this, Mr. saying that while meditating, she have
he have a lot of sleepiness. Sleepiness. Yes, sir. Okay. Never mind. Go to the walk-in. Do walk-in meditation. Walk-in is very good for sleepy, remove sleepiness. And when sitting, will you do palm massages and head massages time to time? It will remove your sleepiness. The other one you can put in your mouth few piece of paper. If you mean 5 paper seeds put in the mouth, it will remove your sleepiness without biting. Paper, I mean paper, right? But yes, black, yes. Paper. Black paper. Black paper la Marathi kya manta? Kya bola sir? Black paper bante manta hai ki ek don black paper thevayche. Mala vatta mire manta mire. Mire ke asat don teen mire thoda mala thevayche. Ani walking meditation karayche. Okay. No problem sir. Okay sir. Because hello yes we can hear hello yes we can hear vandami bante ji good morning sir yes. Sir from the last the 3 to 4 days I didn't get much concentration on file meditation however in the evening I get a full concentration and I will remain in breathing. That is I didn't find my body in the evening. I will remain on breathing only and my body will disappear. Okay, it is growing very well. Don't pay attention on that situation. Please maintain mindfulness on your breath feeling. Okay, sir. It is going well. Need to cultivate. Yes, sir. Sir, but in the morning, I didn't get much concentration on my file meditation. Only before the your session, will you do Surya Namaskar Yoga? Okay. At least 3 rounds, it is quickly. Okay, sir. That is, you must do be mindfully. Okay. And that is body mindfulness. When you take in up your hand, it mindfully. I taking up. That way, cultivate body mindfulness. And will you do that Surya Namaskar 3 rounds? Okay, sir. And will you start your meditation? Okay, sir. Okay, sir. Thank you, sir. Yes, okay. So, too. Hello. हेलो वंदा मी बंदे बंदे जी एक्चुअली आई एम प्रैक्टिसिंग आनापान सती एंड इन माय प्रैक्टिस आई फाउंड दैट द ब्राइट लाइट इज कमिंग एंड आफ्टरवर्ड्स द ब्राइटनेस इज मींस इट इज वेरी काम एंड क्लियर एंड आई फाउंड सम ऑफ द लाइक ग्रे शैडोज एंड इट इज कंटिन्यूड फॉर at least 1 hour 15 minutes this appears after 10 minutes when I'm sitting for the anapan after 10 minutes I find these things after 10 minutes find this lights process starts bright lights come and at the ending as I move forward and forward for means 40 minutes 50 minutes the brightness of the light is like clear means very clean and like a mirror or water you can say
It's stable for 50 minutes. Please, Renu, make a long time, as long as light is better. After rise that light, will you determine 5 minute light and it is while they ended 5 minute, again determine 8-10 minute short period by short period, making as long as that session. हॅलो दीपक सर, मला समजलं नाही काय म्हणले म्हणते जी. ते म्हणतायत की जो लाईट आहे तो जास्तीत जास्त वेळ राहायला पाहिजे. तुम्ही 1.5 तास तरी, त्याच्यानंतर तुम्हाला अधिष्ठानाची प्रॅक्टिस करायची डिटर्मिनेशनची. तर पहिले तो जो लाईट आहे तो तुम्ही जास्तीत जास्त कसा राहील याच्यावर फोकस करा. 1 तास आहे तर 1.5 तासापर्यंत द्या त्याला. त्याच्यानंतर मॅम 5 मिनिटाचा अधिष्ठान ठेवायचं की लाइट माझ्यासोबत राहील. नंतर 10 मिनिटाचा ठेवायचं लाइट माझ्यासोबत राहील. 1 तास, 1 तास, 1.5 तास असं वेगवेगळं अधिष्ठान तुम्हाला नंतर करावं. ओके 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 थँक्यू वंदाली पंतजी. अनम्यूट करा प्लीज वंदना कांबळे. हॅलो सर, मला आधी मी मागच्या महिन्यात जॉईन झाली सर, तर तेव्हा मला मैत्री भावनेमध्ये व्हाईट असं दिसायचं, पण आता बुद्धानुसती जशी चालू केली तेव्हापासून मला असं ब्लॅक दिसत आणि म्हणजे खूप वेळ असं ब्लॅक ब्लॅकच राहतं. तर ते भंतेंना विचारायचं होतं. आता 15 ऑगस्ट पासून आपलं हे चालू झाला अनापान सती, तर त्याच्यात माझं मी आता काउंटिंग करते तरी पण माझं लक्ष खूप विचलित होते सर. ह्याच्याबद्दल सर भंतेंना विचारामध्ये लाईट किती वेळ होता मॅम? तरी 10-15 मिनिट होत सर सुरुवातीला. त्याच्यानंतर भंतेंनी काय सांगितलं? बुद्धानुसती नाही, बुद्धानुसतीन सांगितलं, तेच सांगितलं होतं कंटिन्यू करायला मला मैत्री भावना. त्याच्यानंतर आपलं बुद्धानुसती चालू झाली ना सर, तर मग मी सकाळी बुद्धानुसतीच करत होती आणि संध्याकाळी अनापानसती. अबंते दिस लेडी बट निमित्त इन मेता, बट आफ्टर दॅट लास्ट मंथ, दिस इज द लास्ट मंथ स्टोरी, आफ्टर दॅट वी डीड बुद्धानुसती प्लस मेता, दॅट मेडिटेशन टू मेक स्ट्रॉंगर. सो शी सेड दॅट इन दॅट मेडिटेशन शी लॉस्ट द निमित्त. And this month we started Anapana with the counting, so she have many wandering thoughts. So what she have to do? Did her train counting method? Yes, just she doing counting method, but she say she have many wandering thoughts in that also. Better do walking meditation. Ma'am, tumhi walking meditation adhi kara, tyanantar mang counting vadya. सकाळच्या सेशनला वॉकिंग करू का? यस, आधी थोड्या वेळ वॉकिंग करून घ्यायचं. रात्री बसतात नाही, थोडा वेळ आधी वॉकिंग करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर जो रेग्युलर सब्जेक्ट आहे तो चालू ठेवायचा. ओके सर, अनापान सती पण मग संध्याकाळी चालू ठेवू ना सर? यस. आणि सर मला एक प्रश्न विचारायचा होता. मागे मी तुम्हाला कॉल केला होता, माझ्या पतीचे निधन झाले, तर भंते हे भंते सांगतात की नाही मेत्ता भावना द्यायची, आणि इकडचे भंते सांगतात की मेत्ता भावना द्यायची. तर मग जरा भंते हा प्रश्न इथं फक्त आपण ध्यानाबद्दलच प्रश्न विचारणार. ओके सर, थँक्यू सर. तरी मी विचारून घेतो एकदा. म्हणजे सर माझं पण एकदाच ते मनातलं निघून जाईल प्रश्न, खूप दिवसाचा हा गोंधळ करतोय मला. भंते भंते, येस, this lady have another question regarding her husband. Her husband was died and she saying that where she living, the other monk says that metta can work on the dead person also, so she is very confused. Oh, from where he said, please check in Tripitaka, in where explain to do metta for dead person. That is never Lord Buddha allowed. Please, yes, use Lord Buddha's word. Lord Buddha said, don't do metta for dead person.
मैम बंदे म्हणत आहेत की असं कोणी जर म्हणत असतील तर तुम्ही भगवान बुद्धांचे शब्द चेक करा. भगवान बुद्धांनी कुठं असं म्हटलेलं आहे असं तुम्ही त्यांना विचारा. आता बंदे सर म्हणत आहेत की जे मृत व्यक्ती असतात त्यांच्यावर मेत्ता केल्याच जाऊ शकत नाही. ठीक आहे. ओके सर. थँक्यू सर. साधू साधू सर. नो क्वेश्चन बंदे नाव. ओके इट इज टाइम फॉर टेक ब्रेकफास्ट. यस बंदे. एक्चुअली सो हैप्पी टू मिनिमाइज़ इट. ट्राई टू प्रैक्टिस इट फुली. लॉर्ड बुद्ध सेड अपमादं प्रशंसन्ति पुण्यक्रियासु पंडिता अपमत्तो उभो अत्ते अधिगण्हाति पंडिता. अपमादं प्रशंसन्ति पुण्यक्रियासु पंडिता. पंडिता इज द नॉलेजेस. नॉलेजेस आर ऑलवेज ब्लेसिंग फॉर मेरिटोरियस पर्सन. And always who are the hatefully, that is blessing or wisdom foolish. And apamatto bhuvatte, that hatefulness bring your both benefitness in this life and next life. Benefitness will earn hatefulness. Effortfully practice is will bring your present happiness and future happiness after liberation. Hatefulness means effortfully meditators are always taking present and future benefitness and liberation. Please, you are continue without stopping your meditation. Actually, many meditators are practicing time to time. Result is weak. And the other one, someone few session practice, no result, stopping, giving up meditation. No, this is must continue long time. Long time continue mean result is sure. That long time continue will bring your present happiness and future happiness both with final liberation also there. That is again will thinking make your effort for continue after liberation your meditation. Please practice after liberation. In this period, hatefully meditation is very, very important for your present situation. Always you are in fear with this corona situation. Need to remove that corona situation. For that, please continue your meditation hatefully. Not only corona problem, all the suffering will remove when you can reach to your liberation. This discussion merit and your practice merit will all you protect after liberation without any harming. All the facilities fully, soonly will reach to the liberation. The other one, you are many members are supporting for build both monastery, our monastery and your monastery. That is also so great merit because need to long time Buddha Sasana, as long as Buddha Sasana is always bringing happiness all the beings. For that you are supporting this supporting merit and your morality merit and your meditation merit will you protect after liberation. This your merit is very important for your past way relatives. They are waiting for that you can share your merit for them. They will rejoice in, they will take all the facilities on your merit.
and not only past day relatives, especially your life protective deva, sasana protective deva, and world protective deva, always living on meditators' merit, who are the meritorious workers, on meritorious workers' merit, they are taking benefitness, they are waiting for your merit. Please share your merit for all the deva. Deva, all the deva will take all the benefitness, all the facilities on your donation merit, morality merit, and practice merit. They will soon reach the liberation. After liberation, all the facilities will come to themselves. And who are the living with you? They also take in your merit benefitness. They also will long life, soul liberty, spiritual liberation. All the meditators together who are the supporting for you. Actually, this our Mr. Deepak, etc., cultivating their sparami, doing so much things for your happiness. This whole the meditators' merit will go to the organizers. They will take your merit power and it will become that organizer's parami. Soon we will reach to the liberation. All the best wishes, fulfill your all the good thoughts. Soon we should be hotu, nibbana pachya hotu. Okay.